तर नितेश राणेंच्या मुद्द्यावरून विधानसभेतही जोरदार खडाजंगी झाली. विधानसभेच्या सभागृहात भास्कर जाधव आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये ही जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. या सदस्य नीलश राणे आणि दादांना उद्देशून म्हटले, दादा मी इथं असंसदीय शब्द बोलतो, भास्कर जाधव म्हणजे काय? त्याला कुणीतरी सांगितली दोन बिस्किट देतो, जा त्याला चावून ये, तो चावून येणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव, असं निलेश राणे त्या क्लिप मध्ये बोलले बोलले. त्यावेळेला सुधीर भाऊ तुम्ही मला दिसत नाहीत, त्या क्लिप मध्ये तुम्ही नव्हतात. पण आज मला दादाला प्रश्न विचारायचा आहे, आज मला देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारायचा आहे, आणि आज मला माजी अध्यक्ष नानांना प्रश्न विचारायचा आहे की जर मला दोन भिस्टिटं घालून मला कोणाला तरी चावायला सांगितलं आणि मी कुत्रा असेल तर मी असं म्हणणार नाही. त्याच वेळेला दादानी असं निलेश राणेला नितेश राणेला निलेश नाही नितेश आमदार नितेश राणेला विचारला पाहिजे होतं की ज्यावेळेला शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसचे आमदार भांडत होते तेव्हा तत्कालीन अध्यक्ष सन्मान्य हरिभाऊ बागडे यांनी 19 जणांना सस्पेंड केलं होतं, त्यावेळेला देवेंद्र फडणवीस किती बिस्किटं खायला घातली होती हे दादाने विचारलं पाहिजे होतं. नितेश राणे जे बोलले ते चुकीचं आहे. माझा सदस्य असला तरी भूमिका घेण्याची हिंमत आमच्यामध्ये आहे भास्करराव, ही हिंमत आमच्यामध्ये अध्यक्ष महोदय. पण अध्यक्ष महोदय या ठिकाणी तुमचा डाव लक्षात येतोय, तुम्हाला त्याच्याबद्दल घ्यायचं नाही आहे, तुम्हाला एक सदस्य निलंबित करायचा आहे. ज्या प्रकारे 12 सदस्य तुम्ही 1 वर्षाकरता निलंबित केले, अध्यक्ष महोदय लोकसभेमध्ये निलंबित झालं एका सेशन पुरतं, पण या ठिकाणी 12 केले, अजून एक करायचा तुमचा प्रयत्न आहे. आम्ही अध्यक्ष महोदय लोकशाहीमध्ये लढणारे लोक, आम्ही लढू. तुम्ही आमच्यावर किती निलंबनाची कारवाई केली ना अध्यक्ष महोदय, तरी आम्ही या ठिकाणी लढू. पण अध्यक्ष महोदय ज्या प्रकारे सगळं ठरवून चाललेलं आहे हे योग्य नाही आहे. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.